20 जानेवारी ते 28 जानेवारी मुंबई फेस्टिवल मला वाटतं पहिल्यांदाच म्हणजे 2006 मध्ये पहिल्यांदा एकदा हा फेस्टिवल झाला, पण आता छोट्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी होता, पण आता अतिशय भव्य दिव्य म्हणजे दुबई फेस्टिवलच्या धर्तीवर आपण हा इथलं कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. 9 दिवस हा कार्यक्रम या ठिकाणी चालणार आहे आणि या कार्यक्रमामागचा हेतू हाच आहे की इथे पर्यटक यावेत, इथे ते आकर्षित व्हावेत, त्यांना आमची खानपान, आमची संस्कृती, आमचं क्रीडा, आमचं इथलं फिल्म सिटी सगळ्या बाबतीमध्ये यांना माहिती व्हावी आणि त्याचबरोबर मुंबईचं जे आमचं कल्चर आहे, मग डबेवाले आहेत, रेल्वेवरचे हमाल आहेत, नर्सिंग आहे, डॉक्टर आहे, पोलीस आहे, ट्रॅफिक पोलीस आहे, अनेक असे हिरोज आहेत की ज्या मुंबईसाठी त्यांचं मोठं योगदान आहे, यांचाही परिचय व्हावा, त्यांचं इंट्रोडक्शन फिल्म इंडस्ट्रीच्या मोठ्या व्यक्तींसोबत आहेत, मोठ्या प्लेअरबरोबर त्या ठिकाणी होणार आहे, खेळाडूंबरोबर, क्रिकेट खेळाडूंबरोबर होणार आहे आणि यांनासुद्धा समोर आणावं हाही या मागचा हेतू आहे. पण पर्यटनाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला बळकटी येते, नुसती अर्थव्यवस्थाच नाही तर त्याबरोबर रोजगार सुद्धा निर्मिती होते आणि म्हणून या मागचं कारण हेच आहे की जास्तीत जास्त रोजगार निर्माण व्हावा, तरुणांच्या हाताला काम मिळावं आणि अर्थव्यवस्थेत आपण बघितलं असेल की गोव्यासारखं छोटंसं राज्य आहे, केरळसारखं छोटंसं राज्य आहे, यांचं खरं अर्थकारण जे आहे ते फक्त टुरिझमवर आहे. जगामध्ये असे अनेक देश आहेत की ते फक्त टुरिझमवर चालतात, त्यांची अर्थव्यवस्था ही फक्त टुरिझमवर अवलंबून आहे, पर्यटकांवर अवलंबून आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या या राज्यामध्ये, तर महाराष्ट्रात तर 720 किलोमीटरचा असे सुंदरसा समुद्रकिनारा आहे, इथे एलोरा आहे, इथे अजिंठा आहे, इथे चांगली मोठी मोठी देवळं आहेत, पर्यटनस्थळं आहेत, जंगल आहेत, थंड हवेचे ठिकाणं आहेत, मोठ्या वॉटर बॉडीज आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की आपलं सुद्धा राज्य हे देशामध्ये एक नंबरचं पर्यटनस्थळ होऊ शकतं आणि या कार्यक्रमामागचा हेतू हाच आहे की लोकांसमोर हे सगळं यावं, बाहेर राज्यातले पर्यटक या ठिकाणी यावेत, बाहेर देशातले मोठे पर्यटक मुंबईला येतात आणि त्यांना सुद्धा या सगळ्या कार्यक्रमाची ओळख व्हावी, त्यांना आपल्याकडे काय काय आहे, काय काय आपल्याकडे फिरायसारखं आहे, बघायसारखं आहे आणि खानपान आपली संस्कृती काय आहे हे सगळं दाखवण्यासाठी आमचा हा प्रयत्न या ठिकाणी चाललेला आहे. निश्चित त्यातून अर्थव्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार आहे आणि रोजगारही निर्माण होणार आहे. पंतप्रधान मोदींचं स्वप्न आहे, त्यांना 5 ट्रिलियनपर्यंत आपली जर इकॉनॉमी न्यायची असेल तर त्यांचं म्हणणं आहे की सर्वात जास्त बळकटीकरण फक्त या खात्याच्या माध्यमातून येऊ शकतं, पर्यटनाच्या माध्यमातून येऊ शकतं आणि म्हणून आमचाही प्रयत्न हा तोच चाललेला आहे. म्हणून 150 रुपये तिकीट नाही, आता ते आम्ही विजक्राफ्ट म्हणून कंपनी आहे, आम्ही त्यांना त्या ठिकाणी ते काम दिलेलं आहे. आता इथला खर्चही मोठा आहे, येणारे लोक मोठ्या प्रमाणात राहतील, मला खर्च त्यांनी तिकीट काय लावलं हे मला माहीत नाही, अजून मी त्यांना विचारतो. पण 9 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे, 50 ठिकाणी हा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आहे, याच्यामध्ये कल्चरल शो पण आहे, फिल्म इंडस्ट्रीमधले काही कार्यक्रम आहेत, क्रिकेटपासून ग्राउंडवर त्या ठिकाणी कार्यक्रम घेतलेले आहेत, मोठे मोठे खेळाडू त्या ठिकाणी येणार आहेत, मुलांना जरा ट्रेन करायला, त्यांना थोड्याशा काही आयडियाज द्यायला, अशा अनेक गोष्टी आहेत ते या ठिकाणी होणार आहेत. 150 रुपये तिकीट लावल्यामुळे सर्वसामान्य मुंबईकर याकडे पाठ फिरवतील आणि आपला जो उद्देश आहे तो साध्य होईल असं वाटतं का? नाही, मला वाटतं की तरी खूप मोठी गर्दी या ठिकाणी होणार आहे. इथला आयोजनाचा खर्चही मोठा आहे त्यांचा, कारण म्हणजे आम्ही मदत केली आहे, त्यांनी सुद्धा CSR मधून काही त्या ठिकाणी प्रयत्न केलेले आहेत, पण मला असं वाटतं तिकीटच्या बाबतीमध्ये मला बोलता येईल, मला माहित नाही, आता तुम्ही सांगितलं तेव्हा मला कळालं की ते 150 रुपये तिकीट आहे. निश्चित त्या बाबतीत मी जिथले आयोजक आहे त्यांना मी कॉन्टॅक्ट दिला त्यांच्याशी बोल. नक्कीच, जरांगे पाटील मोठ्या संख्येनं आता मुंबईकडे जरांगे पाटीलांनी कूच केलेलीच आहे, आता 20 तारीख आहे, त्यांनी सांगितलं ते निघालेले आहेत. मान्य मुख्यमंत्री महोदयांनी आता एक बैठक घेतलेली आहे, त्या संदर्भामध्ये काय मार्ग निघतो मला वाटतं त्या बैठकीनंतर कळेल. पण शासन, मी पुन्हा सांगेल की शासन या बाबतीमध्ये अतिशय प्रयत्नशील आहे, या शासनाला आता आरक्षण द्यायचंच आहे. कायदेशीर आपल्याला तुम्हाला माहिती आहे, सुप्रीम कोर्टामध्ये या संदर्भामध्ये आता सुनावणी सुरू झालेली आहे आणि म्हणून वेळ निश्चित लागतोय, पण ते टिकणारं आरक्षण द्यायचं असेल तर मला असं वाटतं ते कायद्यानेच मंजूर करावं लागेल, कायद्यानेच घ्यावं लागेल. आपण बघितलं बॅकवर्ड कमिशन सुद्धा यावर काम करत आहे, त्यांचे सुद्धा अतिशय दररोज कामं चाललेले आहेत आणि म्हणून अतिशय अंतिम टप्प्यामध्ये हे काम आलेलं आहे, मी पुन्हा सांगेल. पण या संदर्भामध्ये आता जरांगे पाटील निघालेले आहेत, 26 जानेवारीला या ठिकाणी यायचं म्हणतात, तोपर्यंत मला वाटतं बघू काय मार्ग निघतो. पण अजूनही मी सांगेल की आपण थोडं संयमाने घेतलं तर निश्चित तुम्हाला 100% आणि संपूर्ण मराठा समाजाला, नुसतं त्याच्यामध्ये यांना द्या त्यांना द्या असं नाही, तर 100% मराठा समाजाला आपल्याला आरक्षण या ठिकाणी द्यायचं आहे. शासनाची
तयारी झालेली आहे. आम्ही सर्व दृष्टीने अगदी सुप्रीम कोर्ट असेल, बॅकवर्ड कमिशन आहे, याच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा आपल्याला आता एक खिडकी उघडलेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं की फार याच्यामध्ये अजून घाई न करता, ठीक आहे, तुम्ही दोन वेळा वेळ घेतली, आम्ही ते म्हणजे तुम्ही ती वेळ दिली, आम्ही मागितली, खरं आहे, पण टिकणारं आरक्षण जर असेल अगदी कायमस्वरूपी, अन्यथा घाईगर्दीमध्ये आपण असं आरक्षण दिलं तर पुन्हा कोर्टामध्ये 10-15 दिवसांमध्ये ते निकाली निघेल. आम्हाला तसं आरक्षण द्यायचं नाही आहे आणि म्हणून अजूनही वेळ गेलेली नाही. थोडी सबुरी ठेवून मला वाटतं जरांगे पाटलांनी एकदम मोर्चा घेऊनच इकडे येऊ नये, अजून आमची त्यांना विनंती आहे. याला धरून प्रश्नाची शरद पवारांनी टीका केलेली आहे की ज्या दोन मंत्र्यांनी म्हणजे ज्यामध्ये तुमचा समावेश होता, ज्या दोन मंत्र्यांनी आश्वासन दिलेलं होतं ते सध्या दिसत नसल्याचं. नाही, दिसत नाही. आता मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलतायत, बच्चू कडू आहेत, मुख्यमंत्री साहेबांचे साहेब त्या ठिकाणी जात आहेत, बोलतायत, दिसायचा प्रश्न नाही. आम्ही सगळेजणांचं लक्ष त्यांच्याकडे आहे. आम्ही सुद्धा अधूनमधून जरांगे पाटलाशी बोललो नाही अशातला विषय नाही आहे, पण सगळ्यांनीच एकत्रित बोलावं असं कुठे नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतात, आपल्या कल्पना आहे. वेळोवेळी ते सगळे या संदर्भामध्ये बोलता आहेत, मीडियाशी बोलता आहेत, मीडियालाही त्यांनी सांगतायत. सगळेच आमचे उपमुख्यमंत्री दोघंही आहेत, आम्हाला सगळ्यांना या विषयाची काळजी आहे. पण आम्हाला, मी पुन्हा सांगेल की आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, म्हणजे नुसतं काहीतरी थातुरमातुर आम्ही सांगायचं हे असं करा तसं करा, तर उद्या कोर्टातून निश्चित त्या बाबतीत स्टे येईल याची आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे. आणि म्हणून आता पुन्हा आम्हाला कुठेही कमी पडलो, आम्ही कुठेतरी घाईगर्दीमध्ये काहीतरी आरक्षण दिलं असं अजिबात होता कामा नये. यासाठी आम्ही थोडं उशीर निश्चित लागतोय, पण आता आपणही बघतायत, कारण सुप्रीम कोर्टाच्या पुढे आम्हाला जाता येत नाही. आम्हाला तिथे सगळे म्हणतात की लगेच तारीख द्या, लगेच लावून द्या, 4 दिवसात आम्हाला वॉर्निंग मिळालेली 20 तारखेची, असंही आम्हाला करता येत नाही. आणि म्हणून माझी पुन्हा विनंती आहे या माध्यमातून की आपण थोडी अजून संधी द्यावी, निश्चित 100% आणि टिकणारं आरक्षण हे सरकारला या ठिकाणी द्यायचंच आहे. चालेल ना, काही हरकत नाही. त्यांनी आता कसं आहे, त्यांचा पक्ष त्यांना आता वाढवायचा आहे. त्यांना आता लोकसभेला मी सांगितलं की त्यांनी एखादी जागा त्या ठिकाणी निवडून आणावी आणि म्हणून त्यांना प्रयत्न करणं आवश्यक आहे. त्यांचं आता त्यांनी काळाराम मंदिरात जावं, अयोध्येला जावं, सगळ्यांना मंदिरं उघडे आहेत त्यांच्यासाठी पण आहे, त्यांना अयोध्येला पण उघडणं उघडं आहे. ते म्हणले मी नंतर जाईल, त्यांनी नंतर जावं, पण आता त्यांचा पक्ष त्यांना वाढवायचा आहे. त्यांच्याकडे आता कोणी राहिलेले नाही आहे, खरंही आहे. आमदार बोटावर मिळले तर 5-7 आमदार त्यांच्याकडे राहिलेले आहेत, खासदारची परिस्थिती तीच आहे. आणि म्हणून आता त्यांनी पक्ष वाढीकडे जास्त लक्ष द्यावं. उगाच सकाळपासून टीका टिप्पण्या, मोदीजींवर बोलणं, अवास्तव बोलणं हे टाळून त्यांनी आता मी काय करू शकतो. मी सांगितलं संजय राऊतांना की आपण आता तुम्ही म्हणता मोदीजी उठतो तिथे, आता तुम्ही तुमच्या नेत्यांना का घरात बसून ठेवलं आहे, त्यांनी फिरावं, त्यांनी जनतेमध्ये जावं, बघू त्यांना आता कितीक लोक त्यांना पाठिंबा देत आहेत. म्हणून उगाच सकाळपासून काहीतरी बोलत बसायचं, मोदींवर टीका करायची, आपली पात्रता पाहून तर बोला. आज मोदी देशमान्य आहे, जगमान्य नेते आहेत आणि सकाळपासून उठल्यापासून तुम्ही त्यांच्यावर टीका करतायत, हे लोकांना आवडत नाही आणि ते निकालातून लोकांना दाखवतील. दावोसमध्ये जे एमओयू झाले, ज्या कंपन्या सोबत झाले, त्या कंपन्या तर महाराष्ट्रातल्याच आहेत असा आरोप केला मला, आणि त्याच तिकडे जाऊन करण्यापेक्षा मग इथेच करता आलं असतं असा आरोप मला वाटतं. कसं आहे आता, ज्या सगळ्या दुरून त्यांना आता सगळं पोटसोड उठलंय, त्यांना बिचारांना काही बोलायसारखं राहिलं नाही. तुम्ही काही करा, राम मंदिर मांडलं तरी तेच, आता परवा राम मंदिर मांडलं तरी जागा चुकीची काढली म्हणे, आता परवा म्हणत त्या मूर्त्या दुसऱ्या ठेवतायत म्हणून, म्हणजे आता त्यांच्यावर काय बोलावं. अतिशय बालिश स्टेटमेंट शिवसेनेकडून केले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस त्यांच्याही पोटामध्ये होता, मोठा गोळा आलेला आहे. आता सगळ्या दुरून इतकी चांगली घोडदौड चाललेली आहे, सगळे इन्फ्रास्ट्रक्चरचे कामं चाललेत, नवीन नवीन उद्घाटनं होत आहेत, ते आमच्या काळात सुरू झालेले होते, आता ते उद्घाटनं होत आहेत. आता यांना सांगायला बोलायला काहीच नाही आणि म्हणून उद्या काही झालं तरी त्यांचा आक्षेप आहेत. आता राम मंदिराच्या जागेबद्दल मग आशयांनी संजय राऊतांनी जागा काबर हलवली, आता हा एक नवीन प्रश्न त्यांनी उपस्थित केला, ते काय करतील त्याचा नेम नाही, कारण आता बिचारांना त्यांना सांगाय बोलायला काही राहिलेलं नाही. आणि म्हणून मग ते डावसबद्दल बोलतील, राम मंदिराबद्दल बोलतील, त्यांच्या आता जिभेला हाडच राहिलेलं नाही. ते अगदी सगळं क्लिअर आहे, काल काय झालं, परवा काय झालं, कोणते कॉन्टॅक्ट झाले, कोणते एमयू झाले, हे काही काही लपून ठेवायची गोष्ट आहे का? हे दाखवली जाणार आहेत, हे सरकारी डॉक्युमेंट्स आहेत सगळे आणि दाखवणार आहेत ना. आम्ही एकदा त्या बाबतीमध्ये ओपन आहोत, पण आपल्या पोटामध्ये एवढा गोळा उठला. आम्ही कुठे गेलो, मुख्यमंत्री शेतावर गेले त्यांच्या, तरी पण त्यांना दुखतं त्यांच्या. कुठे बाहेर कार्यक्रमाला गेले,
शासन आपल्या दारी तरी पण त्यांना टीकाच करायची आहे. दावसला गेले तरी टीका करायची आहे. राम मंदिराच्या ठिकाणी मंदिराच्या सफाईला गेले तरी त्यांच्यावर टीका आहे. रस्त्यावर पाणी मारतायत, सफाई करतायत, पोल्युशन कमी आहे तरी पण त्यांच्या पोटामध्ये गोळा येतोय. म्हणजे प्रत्येक मुवमेंटवर सकाळपासून रात्रीपर्यंत स्वतः काही करायचं नाही, पण मुख्यमंत्री काय करतायत त्याच्यावर तोंडसुख घ्यायचं. मला वाटतं असं करून तुमचा पक्ष वाढणार नाही. तुम्ही काही रस्त्यावर या, तुम्ही कामं करा. अडीच वर्षात तुम्ही घराच्या बाहेर निघाले नाही. कोरोना काळामध्ये तुमचं तोंड लोकांनी पाहिलं नाही टी व्ही शिवाय. तुम्ही काय करतात? आणि म्हणून लोकांनी तुम्हाला घरी बसवलं, तुमच्या सहकार्यांनी तुम्हाला घरी बसवलं, तुमचं असं वागणं बघून. पण आता तरी सुधरा की तुमचे काही एखादा दुसरा खासदार निवडून येईल. हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.